एक केवळ आपल्या सगळ्यांच्या माहितीकरता माननीय यादवसाहेब हे पर्यावरण मंत्री देखील आहेत आणि त्यांना आज मी विनंती केली होती की दोन तीन मुंबई आणि MMR रिजनशी संबंधित महत्त्वाचे विषय जे आहेत मुंबईला तुम्ही आहात तर त्याचा आढावा घेऊन त्याचा निर्णय तुम्ही करून द्यावा. त्यातलं एक महत्त्वाचं फ्लेमिंगो सेंच्युरीची बाउंड्री निश्चित करण्याकरता प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे गेला आहे. मी मध्यंतरी त्यांना जाऊन भेटलो होतो, त्यांनी त्याला तत्वतः मान्यताही दिली होती. आज त्या संदर्भात फायनल नोटिफिकेशन काढण्याच्या संदर्भात त्यांना आम्ही विनंती करणार आहोत आणि मला विश्वास आहे आज त्यांनी त्या संदर्भात एक बैठक देखील घेतली आहे. आणि फ्लेमिंगो सेंच्युरी जर त्याची बॉर्डर ठरली तर एकतर फ्लेमिंगो कन्झर्वेशन करता आपल्याला मोठा फायदा होईल आणि दुसरं आपल्या इथे मोठ्या प्रमाणात MMR क्षेत्रामध्ये जे कोर्टाच्या निर्णयामुळे बांधकामावर निर्बंध आले आहेत ते निर्बंध देखील मोठ्या प्रमाणात दूर होतील. दुसरा एक महत्त्वाचा विषय, ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार होतं त्यावेळी आपण अतिशय मेहनत करून CZMP नवीन हा आपण कोस्टल मॅनेजमेंट प्लॅन जो आहे तो आपण पूर्ण तयार करून केंद्र सरकारकडे पाठवला होता. केंद्र सरकारने त्याच्यावर बराच अभ्यास केला. मी भूपेंद्रजी मंत्री झाल्याबरोबर त्यांना जाऊन भेटलो होतो आणि त्यांना विनंती केली होती की CZMP जर आमचा झाला तर पूर्ण किनारपट्टीला आमच्या मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल, कारण अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचे नॉर्म्स या नवीन CZMP घेतलेले आहेत. आणि मला त्यावेळेस भूपेंद्रजींनी सांगितलं होतं की मुझे 15 दिन दिजिए, मी 15 दिवसात त्याचा अभ्यास करतो. आता तेही त्यांनी जवळजवळ फायनल स्टेजमध्ये आणलेला आहे. आज त्याचे आढावा ते घेणार आहेत आणि मला विश्वास आहे की लवकरच हा ऐतिहासिक CZMP हा देखील आपल्याला या ठिकाणी मुंबईचा आणि पूर्ण कोस्टचा हा मिळेल आणि आंतरराष्ट्रीय नॉर्म्समुळे अतिशय चांगल्या प्रकारे या किनारपट्टीवर पर्यटन आणि इतर सगळा जो काही आपल्याला रोजगार निर्मिती आणि त्यासोबत पर्यावरण संवर्धन या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी करता येतील. एक विनंती त्यांना मी अजून केली आहे की आपल्या महाराष्ट्राचा विदर्भाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा झुडपी जंगलाचा, त्या संदर्भात आपण मागच्या काळामध्ये कमिटी तयार केली, सुप्रीम कोर्टात गेलो, केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाकडनं कोर्ट कमिशनर अपॉइंट करून घेतले, कोर्ट कमिशनरने एक कमिटी तयार केली, आपल्या त्या कमिटीने सकारात्मक प्रस्ताव कोर्ट कमिशनरला दिला आणि कोर्ट कमिशनरांनी तो प्रस्ताव त्या ठिकाणी दाखल केला जो सकारात्मक प्रस्ताव आहे. त्यात खूप मोठ्या प्रमाणात जंगलही वाढणार आहे आणि जिथे जंगल नाही अशी झुडपी जंगलाची जमीन ही रेव्हेन्यू लँडमध्ये कन्वर्ट होणार आहे. तर आता हा सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे, त्यांना तो केवळ ॲक्सेप्ट करायचा आहे कारण कोर्ट कमिशनरचाच रिपोर्ट आहे. तर त्याही संदर्भात मी माननीय भूपेंद्रजींना विनंती केली आहे की त्यांच्या मंत्रालयाने त्या संदर्भात तात्काळ सुप्रीम कोर्टाला विनंती करावी. कोविडमुळे तो सुप्रीम कोर्ट सुनावणीला घेत नव्हते कारण अर्जन्सी नव्हती, पण आता जवळजवळ कोविड संपला आहे आणि सुप्रीम कोर्टाची सुनावणी जी आहे ती ऑफलाईन देखील सुरू झालेली आहे. तर आता पर्यावरण मंत्रालयाने, वन आणि पर्यावरण मंत्रालयाने त्या संदर्भात पुन्हा एकदा विनंती करावी अशी विनंती मी त्यांना केली आहे. त्यामुळे विदर्भाचा देखील मोठा प्रश्न आपण सोडवू शकतो.